खबर है वही जो दिखे सही। प्रशांत गायकवाड़ जिल्हा अध्यक्ष उत्तर मुंबई युवक कांग्रेस यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड। उत्तर मुंबई युवक कांग्रेस निवडणुकीत मुंबई कांग्रेस सरचिटणीस आदरणीय संदेश कोंडविलकर यांच्या नेतृत्वाखाली 9367 मतांनी विजयी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल अशोक सुतराळे, भूषण पाटील, कालूभाई बुदेलिया, फरहान आजमी, राजपत यादव, विक्रम बुदेलिया, दीपक यादव, विकास पांडे, अमित तिवारी, रश्मिताई मिस्त्री, विक्रमसिंग ठाकूर, बेसिकचे सर्व ब्लॉक अध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचे विशेष आभार मानले गेले। बीग न्यूज मराठीच्या माध्यमातून उत्तर मुंबईतल्या युवक आणि युवतींचे आभार मानतो, ज्यांनी मला 9347 मतांचं आशीर्वाद देऊन आणि योगदान देऊन आणि पाठबळ देऊन ह्या निवडणुकीमध्ये 15 वर्षानंतर उत्तर मुंबई जिल्हा युवक काँग्रेसमध्ये एक चमत्कार घडवून या मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आदरणीय संदेश दादा कोंडविलकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती आणि त्याच्यात विजय प्राप्त झाला। आपण म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे एअरटेल असो किंवा विविध महाविद्यालयामध्ये आंदोलन छेडली होते आणि त्या आंदोलनाचा वेगळा पडसाद आज समाजामध्ये पडला, आज मी तुम्हाला बिग न्यूजच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की प्रशांत गायकवाड हा आक्रमक चेहरा आहे। हा आता निवडणूक संपलेली आहे, आता रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी प्रशांत गायकवाड उत्तर मुंबईच्या जिल्ह्यावर उत्तर मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला दिसेल। आज बिग न्यूजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आज कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये अनेक महाविद्यालयांनी युवक आणि युवती आणि विद्यार्थ्यांना माहितीये त्यांच्या पैशावर डल्ला मारलेला आहे, जेणेकरून आज महाविद्यालय बंद असताना जी फी रेग्युलेशन ऍक्ट मध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार आज तुम्ही टर्म फी, एक्झाम फी आणि कॉशन मनी घेतलेली आहे। ही कॉशन मनी आणि टर्म फी आणि एक्झाम फी मिळून हा करोडोचा घोटाळा आहे। हा करोडोचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी युवक काँग्रेस प्रत्येक महाविद्यालयावर काँग्रेसचा दणका देण्यासाठी तिथे धडक देईल। तसेच भविष्यामध्ये तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की नर्सिंग होमची जी तरतूद आहे मुंबई महानगरपालिकेच्या नर्सिंग होमच्या कायद्यानुसार ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीचं पालन उत्तर मुंबईमधल्या जे इस्पितळ आहे जे रुग्णालय ते करत नाही। आज ही रुग्णालय गोरगरिबांच्या पैशावर आणि त्यांच्या पाकिटावर डल्ला मारायचं काम करतोय। येणाऱ्या भविष्य काळामध्ये नर्सिंग होम कायद्याची पायमल्ली करणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलला म्हणजे काँग्रेसचा धिंगाणा तिकडे दाखवल्याशिवाय युवक काँग्रेस स्वस्त बसणार नाही। तसंच भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज मुंबई महानगरपालिकेने अनेक नगरसेवक दिले। आज मुंबई महानगरपालिकेला आपण मतदान करतो आणि अनेक नगरसेवकांना मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात आपला आवाज उठवण्यासाठी पाठवतो पण आज मुंबईकरांचं दुर्दैव्य आहे की गेल्या 30 ते 35 वर्षांमध्ये आपण एकही नवीन अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल मुंबईमध्ये उपलब्ध झालं नाही। आज मला मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात बसलेल्या नगरसेवकांना सवाल आहे की आज तुम्ही 30 ते 35 वर्ष तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता गाजवताय, तुम्ही मुंबईकरांच्या खुनाची सुपारी उचलली आहे का? अजूनपर्यंत मुंबईमध्ये अत्याधुनिक हॉस्पिटल का होत नाही कारण हे कुठल्या पक्षाचं अपयश आहे। म्हणून येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये उत्तर मुंबई असो किंवा मुंबईमधला आमचा युवक काँग्रेस असो अत्याधुनिक हॉस्पिटलसाठी नवीन अजेंडा घेऊन आम्ही येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये धडक देऊ। खबर है वही जो दिखे सही।